पुण्यातील अनधिकृत पब हॉटेल्सवर कारवाई सुरू असतानाच आज काँग्रेस आमदार रवींद्र तांबेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारेंनी एक्साईज कार्यालयात दाखल होत अधिकाऱ्यांसमोर पुरखोळ केली. पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून कोणाला पबमधून किती रुपयाचा हप्ता जातो आणि याची यादीच सुषमा अंधारेंनी रवींद्र दंगेकरांनी वाचून दाखवली. काही हजारापासून ते 1,25,000 हप्त्याचा उल्लेख सुषमा अंधारेंनी वाचून दाखवलेल्या यादीत असल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी अंधारे आणि दंगेकरांच्या आरोपापुढे गप्प उभं राहून ऐकून घेण्याची वेळ एक्साईजच्या अधिकाऱ्यांना आली. त्यापेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमचे वसुल्याचे नाव घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंडंट आपलं चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने हिंदुसेना अधिकार तुम्ही चालवले कसे, हे पब चालले कसे आणि या पबमध्ये तुम्ही जी नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, तुम्हाला आम्ही बोलायला आले. आता आम्ही सरळ बोलतो, याच्या पुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसण्यापासून होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या, आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई मोहन दादा याच्या बरोबर आम्ही सातत्याने समाजाच्या हिताचं काम केलंय. साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही. सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे. लेट नाईट द रूफ टॉप द माफिया 1,00,000 रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000 टोटल 10 ते 12 आउटलेट बॉलर 2,00,000 महिना 2 BHK 1,00,000 राजबहादूर मिल्स दिमोरा 1,00,000 राजबहादूर मिल्स मिल्स 1,00,000 राजबहादूर मिल्स TTF रूपटॉप 5,000 बानेल बँक स्टेज 90,000 विमान नगर अँड नॉर्थ वर्ल्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000 जिमीदा ढाबा 50,000 पाषाण टोनीदा ढाबा 50,000 आयरिश 40,000 टल्ली टून्स 50,000 यासोबतच ऍटमॉस्फिअर 60,000 रूड लॉज 60,000 द टिप्सी हॉर्स 60,000 टेन फॉरेस्ट रेस्टोबार 50,000 2 BHK 24K बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड 1,50,000 कॅफे सो CO2 हॉटेल भूकंप 1,00,000 महिना कोको रिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम 75,000 रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाव 1,00,000 महिना जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना साईबा हॉटेल 30,000 वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार 2 वाईन शॉप 3 बिअर शॉपी आणि इतर ढाबे 3,50,000 बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार 30 वाईन शॉप 35 बिअर शॉपी 5,50,000 होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे 11 बार 8 वाईन शॉप 9 बिअर शॉपी 2.1 होलसेल यादी फार मोठी आहे. आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. एक्साइज डिव्हिजन 12 प्रत्येकी 50,000 6,00,000 दारूचे होलसेल 32 50,000 प्रत्येकी महिना साखर कारखाने 18 ते 20 कारखाने 50,000 रुपये महिना नवीन परमिट रूम बार 12 ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले 12 ते 15 बियर शॉपी 3 ग्रामीण हा हे लाख सॉरी हा बियर शॉपी पुन्हा 5 शहरातले स्वतः एजंट म्हणून. आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी आणली बरं केलं. मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा केस वीज टाकायची भाषा केली. आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल. ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये
ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं, आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं? हा अजय तावरे असेल, संजीव ठाकूर असेल, याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी